रांजूपासून वाट बघतात जायचे ना, जोरात पाऊस पण आला, काय करणार आता? कसं जायचं, कसं जायचं आपण? हा मग लगेच आहे बघ, किती पाऊस आला, 5 मिनिटात लगेच सर येते मोठी. वाटेत लागलेली ही छोटीशी नदी आता तिचं रूप बघत कसं आहे, थोडस अंतर आहे आणि पाणी ओढून जायला सुरुवात पण होते आता, लगेच जायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ आहे आणि आम्ही आज चाललेलो आहोत माझ्या आत्याच्या गावी, तिला मी अक्का बोलतो, तर तिच्या गावी चाललेलो आहोत. त्यांचं गाव आहे मंडणगड तालुक्यातली रानवली गाव, अगदी रानामध्ये आहे म्हणून त्या गावाला नाव पण रानवली पडलेलं आहे. त्याचा व्हिडिओ अगोदर पण तुम्ही बघितला असेल, आम्ही गेलो रानातून तेव्हा ती डोंगर दिसतं ना इकडे, त्याच्यावरती अजून 2 डोंगर आहेत, ते पार करून आम्हाला जावं लागतं. सो तो रानातला रस्ता आहे, शॉर्टकट रस्ता, पूर्वीचे लोक रानामधूनच जायची आडवाटेनशी आणि पूर्ण तो चढणीचा रस्ता आहे. पण आज आम्ही तसं नाही चाललो आहे, आम्ही आज चाललो आहे बाय रोड. सो 25 ते 30 किलोमीटरचं अंतर आहे, सो पूर्ण फेरा मारून आम्हाला जावं लागेल. सो प्रांजू प्रज्ञ आहे आणि वर्षा आहे. आईला म्हटलं चल, तर आई म्हणते की नको तुम्ही जाऊन या, कारण तुम्ही गाडीवर जाणार असाल, एवढी पाऊस नसताना तर आम्ही इकडून चालत जाणार होतो सगळ्यांना घेऊन, आईला पण, कारण आईला पण अक्कांना निमंत्रण दिलं की या. आणि खास करून आम्ही गणपती सणामध्ये त्यांच्या घरी जाणार होतो, पाया पडला गणपतीच्या. परंतु झालं काय, 5 दिवस आम्हाला पुरलेच नाही, सगळे इकडे धावपळी सगळे दिवस गेले. आता आम्ही मुंबईला पनवेलला जाणार आहोत ना, तर म्हटलं चला अक्काला भेटून येऊया, कारण ती भेटली नाही बरेच दिवस. सो त्यांच्या गावी चाललं आहे, मामा आहे त्यांना भेटायचं आहे. आता नित्या राहून आहेत ते माहीत नाही आणि बेबी आहे माहीत नाही, मुंबईला असतात ते काही जण, त्यातले किती भेटतील माहीत नाही. आत्ता इकडे बघताय ना आमचं घर आणि इकडे प्रज्ञ बघा लगेच तयार झालेला निघायला, त्याला मी कधी कधी नेत नाही ना, तर तो रडत असतो पाठीमागे. आणि इकडे बघताय वर्षा आणि इकडे रांची दीदी आणि इकडे आई. आई कुठे जाणार आहे आज? आज जाणार आहे मामाकडे खारीवरती, म्हणजे प्रत्येक जण चाललाय कुठे कुठे. तर आता आपण निघतो, तर आम्हाला बाय करतो, पिशवी घेऊनच निघालाय. टाटा करा आजीला, बाय. नेहमी ठेवून जातो त्याला, त्याला रडतो पाठी जाऊन, आम्हाला पण तिकडे जाऊन आठवण येते प्रज्ञूचे. चला आता निघतोय, पाऊस आता पावसाची मोठी सर होऊन गेली. आता आदेशला बघितलीस? बाय आजी. गावातून बाहेर पडताना हा असा नजारा, सो तिकडे त्या साईडला बघताय ना पाऊस धरलेला आहे. तिकडे वाटेत पाऊस भेटला तर मग काय माहीत नाही, भिजायला होईल. पण आता इथं निघतं ना, त्या साईडला उजेड पडलाय चांगला आणि इकडे असा गावातून बाहेर पडण्यासाठी रस्ता, रोडवर जाण्यासाठी रस्ता आहे. आता हा रस्त्याने एक तास तरी लागेल, असा पूर्ण फेरा असा मारून 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 तिकडे असं जायचं आहे. रावणोली गाव इकडे वरती आहे आमच्या गावाच्या वर. चला आता निघतोय, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गावातून बाहेर पडताना पूर्ण 7 ते 7 किलोमीटरचा रस्ता असा कच्चा आहे, बघताय थोडासा पक्का आहे, पुढे कच्चा आहे पूर्ण. आम्ही आता केळशी फाटा सोडलेला आहे आणि हा रस्ता वेशवी बाणकोट वेळासकडे जातो आणि पुढे एक फाटा लागेल, तिथून आपल्याला वरती व्हायचं आहे डाव्या साईडला. पण हा रस्ता बघता ना, दोन्ही बाजूला मस्त गर्द हिरवळ आणि त्या रस्त्यावरून आम्ही चाललो आहे आत्याच्या गावी. बाय रोड नेण्याच्या एरिया मी जंगलातून प्रवास करून जात असतो. प्रांजू मजा येते का तुला? प्रज्ञू काय करतोय? प्रज्ञू शांत बघतोय सगळं, मम्मीने घेतलंय त्याला. खाली बघताय ना सावित्री नदी, सावित्री नदीचं पात्र बघताय ना इथून दिसतंय आणि असा सुंदर रस्ता. खाली बघताय किती मस्त वाटतंय, ड्रोन शॉट कसले येतील इथे. आम्हाला पुढे आता इकडे उमरोली गाव लागलेलं आहे आणि इथून पुढे वरती जाण्यासाठी रस्ता आहे. या साईडला बघा, पुढे 13 किलोमीटर वेळाच दाखवत आहे. बाणकोट किल्ला हरिदेश जाण्यासाठी पण रस्ता आहे इकडून आणि इथे वरती गेलो की गुडेघर 2 किलोमीटर वरती आहे हा रस्ता, असा वरती येतो आणि इकडूनच आपल्याला जायचं आहे कांटेतून
रानवली किंगवळ मार्गे असा हा रस्ता कच्चा रस्त्यावरती थोडा गावागावातला तो रस्ता हा फाटा उडला इकडून खाली गेलो असता सरळ तर वेशवी वेळास बाणकोट अशी रानात वेगवेगळे डोंगरांवरती अशी गावं वसलेली असतात त्यातलीच ही गावं गुडेघर आठ गावं आहेत पण ही गावं बघण्यासारखी आहेत इकडे कांटे म्हणा गुडेघर म्हणा रानवली म्हणा कुठे केंगोल आहे बल्ली किल्ला अशी भरपूर गावं आहेत मंडणगड तालुक्यातली आणि हा पूर्ण उतरणीचा रस्ता आहे इथे पण हा चांगला रस्ता आहे जरा तर आता गुडेघरातून बाहेर पडलो ना आम्ही तर हा रस्ता बघता ना हा रस्ता तो पंधळीला पंधळी अगदी जवळ आहे इथून त्याच्या खाली गेलो ना की तिकडे जावळेत उतरण्यासाठी रस्ता आहे पण तो खराब रस्ता असल्यामुळे आम्हाला फेरा म्हणून यावा लागला नाहीतर आम्ही इथून असा आला असतो आणि इथून गेला असतो तर हा रस्ता गेला कांटेला आणि इकडे गुडेघर पुढे केळशी फाटा वेळात बाणकोट वेशवी जायला रस्ता सो अशी सगळी गावं कनेक्ट आहेत डोंगरावरती वसलेली सगळी गावं आहेत मस्त ना आणि पूर्ण पाऊस किती धरला आहे शांत वातावरण आहे एकदम हे गावाकडचं वातावरण आणि गावचं फील आहे इकडे पुढे लागलेले गाव आहे ते कांटे आणि कातळकोण सो खाली असं गाव सुंदर गाव आहे पण आणि पाऊस पण आला जरा मित्रांनो कांट्यामध्ये पोहोचलो ना तर इकडे पाऊस एवढा सुरू झाला ना आता की विचारू नका जवळजवळ आता अर्धा तासापेक्षा जास्त झाला पाऊण तास आम्ही इकडे थांबलेलो आहोत खाली कांटे गाव पूर्ण आहे तिकडे साईड त्या साईडला कातडकोण वगैरे असं सो इथून पुढे ना जास्त म्हणजे अजून एक अर्धा तास तरी लागेल आपल्याला रानवली गावात जाण्यासाठी तर इकडे आता आम्ही थांबलो ना तर आता डिसिजन असा घेतो आहे की आम्हाला रिटर्न जावं लागते कारण गाडीवरून आम्ही पोराबळा घेऊन आता एवढं जाऊ शकत नाही झालं का होतं माहिती आहे का अक्काच्या गावी फोन लागत नाही आम्ही त्यांना निरोप दिलेला दोन चार दिवसापूर्वी हप्त्याभरापूर्वी की आम्ही तिकडे येणार आहोत तर मग आज बुधवार आहे तर त्यांना म्हटलं होतं की आम्ही येणार आहोत तर ते वाट बघत असणार त्यांच्या घरी फोन लागत नाही आता पण लागत नाही त्यांच्या गावात रेंज नसते तर आता काय करायचं मग आता आत्ता तर वाट बघून तिला समजत असेल की पाऊस असल्यामुळे येणार नाही काल काय झालं होतं काल दुपारपर्यंत पाऊस होता एक वाजेपर्यंत बारा साडेबारा एकपर्यंत पाऊस होता नंतर पुढे पाऊसच नव्हता पूर्ण एकदम मोकळा ऊन पण पडला होता तर आम्हाला वाटलं की आज पण तसं क्लायमेट असेल सकाळचा थोडासा पाऊस पडतो नंतर दुपारनंतर पूर्ण उघडीप असते पण इकडे तसं नाही झालं आज पूर्ण काळो दुपारनंतर आणखीन काळोख झाला आहे बघता ना इकडे पूर्ण मला दाखवतो हा बघाल ना इकडे असा परिसर पूर्ण तिकडे ढग आहेत या साईडला थोडासा उघडीप आहे पण इकडे पूर्ण काळे कुठे जाग आता थोडासा पाऊस कमी झाला म्हणून तुम्हाला हे सगळं दाखवतो आहे पण थोडं अर्धा तासापासून पाऊस एवढा होता ना की विचारू नका आता मन करतं इकडे कांटेगाव जावं का कांटेगाव पण काही आपले मित्र ओळखीचे आहेत पण उशीर होतो आहे सगळेच आता इकडे असतील की नाही माहीत काही मुंबईला गेले असतील तर ते आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे थांबलेलो आहोत आणि गाडी आहे ना इकडे पार्क केलेली अर्धा तास इकडेच होती पण नंतर मग दमली पोरं पण उभी राहून वर्षा पण दमली तर काय आजचा प्लॅन फसलेला आहे सगळा आपला पाऊस खूपच आला आहे खूपच आले प्रज्ञ कुठे लपला आहे हा बघा प्रज्ञ तो गुंग झालाय तो बघा खुश एवढा झाला होता ना किती रस्त्याने खुश होता ना सगळा बघत चालला होता पण शेवटी नंतर काय आम्हाला इकडे गाडी थांबवली आणि इकडे वरती शेड असल्यामुळे गाडीसाठी पार्किंगसाठी जागा आहे तर त्याच्यामुळे आम्हाला इथं गाडी लावता आली चांगली गोष्ट झाली आम्हाला इथे थोडंसं रेस्ट करायला मिळालं आणि आम्ही थांबलो आणि एक 15-20 मिनिटं अजून वाट बघतो चांगला पाऊस गेला की याच्या पुढे आपण आता कुठे यायचं ठरवलीच नाही आता इथून आम्हाला घरी जायचं आहे कारण उशीर पण होईल तिकडे जायला परत रिटर्न प्रवास आपल्याला करायचा आहे आपण तिकडे गेलो तिकडे अडकलो तर मग काय करायचं मग आम्ही काय डिसिजन घेतो इथून रिटर्न आमचा प्रवास होणार आहे आमच्या गावापर्यंत पण माहीत नाही रस्त्यामध्ये पाऊस थांबेल कंटिन्यू असेल काय माहीत नाही आपण कसं कसं थोडं थोडं थांबत जाऊया ना रांजू काय जाऊया ना पदूला तर माहितीच नाही त्याला वाटलं असेल की हेच इथेच फिरायला आणलं मला आणि पद्नू फर्स्ट टाइम चाललेला अक्काकडे नाही प्रज्ञ आतापर्यंत कधीच नव्हता गेला अक्काकडे फर्स्ट टाइम चाललेला रांजू गेलेली आणि आम्ही डिसिजन अगोदर असा घेत होतो की रानातून जायचं तेव्हा रानात आपण पोहोचू शकलो असतो ना कदाचित पण इथून असं नाही जमणार आपल्याला तर मग आम्ही इथून घरी चाललो आहे बघूया पुढे काय अजून तुम्हाला दाखवायला मिळते पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाही उलट आणखी वाढत चाललाय पाऊस तिकडे डोंगर दिसत होते डोंगर पण दिसायचे बंद झाले तिकडचे
तसं कधी कधी होतं, प्लान फसतात कधी कधी. आम्ही मसळ्याला गेलो ना तेव्हा पण असंच झालेलं, पण तेव्हा पाऊस एवढा नव्हता. मसळ्यात पण गेलो ना आम्ही तेव्हा पण असंच झालेलं थोडंसं सीन. पण आम्ही थांबायचो, पाऊस गेला की परत जायचो, परत थांबायचो, असं करायचो. पण आज आहे ना, आज तर कहरच झाला आहे पूर्ण. होतं असे कधी कधी गावी, बऱ्याच जणांचं झालं असेल, तुमचं पण झालं असेल कदाचित. तिकडे पाठीमागे आहे ना पूर्ण भात शेती, इकडे भात पसवली चांगले. आणि तिकडे नाचणी पण आहे, त्या साईडला उघडी पडते माहीत नाही, पण पाऊस कंटिन्यू लागतो कंटिन्यू. जवळजवळ एक तासपेक्षा जास्त झाला, 1.5 तास 2 तास झाले आम्ही वाट बघतो इकडे. जे आमच्या गावातलेच आई आहेत, आमचे मांडव पण हो आहेत, त्यांनी गाडी अरेंज केली. हो आजी बरी आहे, सगळी बरी आहेत. हो ती मुंबईला गेले सगळी. हो तर आता इकडे पाऊस अजून काही थांबायचं नाव घेत नाही, रांजू प्रज्ञ वर्षात इकडे सगळे थांबलेले आहेत. गाडी येईल आता नाही लगेच निघणार होतो आम्ही, तर प्रज्ञ आता वैतागले जरा. तुम्ही या पुढं छत्री बंद कर, छत्री येतो तुमच्याकडे. मी आणतो बाकी, त्यांना विचारा कुठून जाणार आहेत. ही गाडी अरेंज झालेली आमच्या मांडवकर भाऊंमुळे, थँक्यू सो मच. आणि ते नेमके मला वाटलं मुंबईला असतील, पण ते आज गावीच आहेत, त्यांनी वॅक्सिन घेतले ना, पाणी पडत आहे. चला हो, थँक्यू सो मच. चला येतो दादा, सांभाळून जा. होय होय सांभाळून जातं. तसा हा प्रवास होता पुढचा गावाकडचा, अर्धा तास जास्त लागेल. चला भेटू, बाय. वाटेत लागलेली ही छोटीशी नदी, आता तिचं रूप बघत कसं आहे. थोडंसं अंतर राहिलं आहे आणि पाणी वरून जायला सुरुवात पण होते आता, तर लगेच जायला पाहिजे. येताना आम्ही आलो होतो केळशी फाटा गुडेगाव मार्गे. आता गुडेगाववरून चाललो आहे पंधळी मार्गे. रस्ता चांगला असं समजलं की कांट्यामध्ये राजू प्रभू वर्षा निघालेले आहेत पुढे. 5 मिनटं जरी लेट झालं असतो ना, तरी मी त्या पुलावरती अडकलो असतो, एवढा मुसळधार पाऊस पडतो आहे. म्हणजे मी आम्ही 4 महिन्यात गावी आलो ना, तर तेवढा पाऊस या 4 महिन्यात कसं माहिती आहे का, कधीतरी लागतो. तर तेवढा पाऊस आहे ना आज लागला आहे. आणि सकाळी जरा पण आम्हाला कल्पना होती केवढा पाऊस लागेल. असला पाणी आहे, बाप रे, लाल लाल पाणी सगळं. आणि सगळी गुडेगारातली पोरं. तुम्ही गुडेगार मधले आहेत ना, गुडेगर मधले ना, ते पंगडीतले. त्या पऱ्याला पाणी बघायला की काय, पाणी बघायला थोडासा बाकी आहे बघा, पाणी यायला लागलं वरती. आता आहे का आलं बघा, आता जस्ट सुरुवात झाली. ते चला निघूया लवकर, पोरं गेली पुढे पण बरं आहे. आता अगदी जवळ गुडेगर पासून पंधळी जवळ आहे, तसं मी पंधळीत पोचलो आहे. ते पंधळी लागलं वरती, रस्त्या रस्त्याला पाणी. पन्हाळी ते जावडे जाण्यासाठी मध्ये हा शॉर्टकट रस्ता आहे. झाडी खूप वाढली रस्त्याला, अगदी अरुंद रस्ता झाला आहे, खतरनाक एकदम तीव्र होतात. तिकडे त्यांना आणू पण शकत नव्हतो, सिंगल एकटा जाताना भीती वाटते. आम्ही जेव्हा सकाळी निघालो ना, तेव्हा रस्त्यामध्ये हे झाड नव्हतं आणि दरड पण नव्हती. पण आत्ता बघते ना, नवीनच फ्रेश मट्टा 1 तासापूर्वी ही दरड कोसळलेली आहे, दगड पण आलेली आहे वरून. म्हणजे मुसळधार पाऊस पडतोय, बापरे. आणि रस्त्याला पाणी अक्षरशः,
चार महीने गावी राहिलो पावसामध्ये, परंतु एवढा पाऊस होता तो मला वाटतं ही ढगफुटी झालेली आहे। तुम्ही बघू शकता हा कोंडीवरचा परिसर, इथे आम्ही धरणावरती आंघोळ करतो ना, ते धरण तिकडे, इथे खाली आम्ही आंघोळ करतो, परंतु आता इकडे बघताय ना हे निसर्गाचं रौद्र रूप। आणि अजून पण पाऊस पडतोय कंटिन्यू, काळा कुठं झालाय आमच्या इथून गावात दिसतंय। आता 2 किलोमीटर अजून पुढे जायचं आहे, 2-3 किलोमीटर इकडे खाली बघता ना, हे भारजा नदीचं पात्र, आता पाण्याला तेवढी भरती नाही म्हणून, नाहीतर हा पाणी बघताय ना अजून वाढला असता, तरी पण पूर्ण बघताय वरतून पूर्ण मंडणगड तालुक्यातून संपूर्ण नद्या नाल्यांचं पाणी ह्या भारजा नदीला आलेलं आहे, केवढी तुटुंब भरून वाहते। हे सगळं शूट करण्यामागचं एकच कारण आहे की गावच्या ठिकाणी किती मुसळधार पाऊस पडतो हेच तुम्हाला दाखवायचं आहे। घरी पोहोचेन आता मी लवकरच, तो जास्त वेळ थांबू पण शकत नाही, पटापट मी चालतोच आहे, ऑन दी वे तुम्हाला ते दिसतंय ते दाखवतो। गावाजवळ पोचलेलो आहे, आमच्या गावाच्या अगोदर ही एक नळी लागते, तर तिच्या पुलाच्या वरून पाणी जायला सुरुवात होणार आहे आता, आणि आमचं गाव दिसतंय समोर, म्हणजे फायनली पोचलोय मी सुखरूप, तिथून आता घरी पोचलो। आई कुठे चालले, कुठे गेलेलीस, कुठे? गावात पोचलोय आणि इकडे प्रांजू प्रज्ञू वर्षू हे आत्ताच ते उतरले आणि घरी चाललेत, बघितलं असतं पाणी, बापरे 5 मिनिटं जरी लेट झालं असतं ना आपण पूर्ण अडकलो असतो आपण। प्रज्ञू शांत बसलेलं गाडीत, घरी पोचलोय आणि घरी आई पण नाही आहे, आई गेली कुठे, सामान सगळं आई गेले खारीवरती। हा एक्सपिरियन्स एकदम भारी होता अक्षरशः, म्हणजे मी गावी राहिले पावसामध्ये एवढं, परंतु अचानक जाऊन प्लॅन कॅन्सल होऊन आणि अशा प्रकारचं परत देणं हा लाईफमधला पहिला अनुभव होता। चावी लागल्या सर वरती तिथे, आज घरी कोणच नव्हतं ना, तर मनी मी एकटीच होती, काय करत होती ती एकटी, ए म्हणे। आणि प्रांजू प्रज्ञू आता जेवायला बसलेले आहेत, भूक लागले जाम, भिजले होते गरम गरम किमाट, मनी मी पण आले बघा इकडे जेवायला, इकडे बघते आई पण आलेली आहे खारीवरती गेलेली, चावी कशाला घेऊन गेलीस तू आज? आता ताई मना वाटत तुम्ही काय लवकर याल का नाही याल म्हणून मी आपली नेली, आई कधी चावी नेत नाही, आजच बरोबर चावी घेऊन गेलेली, त्याच्यामुळे मला यांना ठेवून जावं लागलं खारीवरती। आई अर्ध्या रस्त्यामध्ये येत होती तर तिला पिकअप केलं, नंतर घरी आलो आणि नंतर घराचा दरवाजा उघडला, घरात आलो, फ्रेश झालो सगळे जण। आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि दिवस बघितलंच कसा गेला, हा आहे फसलेला प्लॅन आमचा, पाऊस लागायला लागला एवढा, ढगफुटी झाली, सकाळचा वाटा कमी, नंतर एक किरण मग लागला जोर आवला पाऊस, काल दुपारनंतर कमी होता, आज दुपारनंतर वाढला, आज जोर आला पाऊस। तू गेलीस तेव्हा होता की नाही म्हणून? आम्हाला त्या अपूच्या पूर्वीने मला होळीच नेलं त्या वाटेल, पाऊस काय अचानक कधीतरी वाढतो, आता पण कंटिन्यू चालू आहे, मला वाटतं हा पाऊस आता थांबणार नाही, या वर्षीचा सगळ्यात मोठा पाऊस नसेल हा, पण शेवटचा सगळ्यात मोठा पाऊस असेल, म्हणजे जाता जाता पाऊस जाता जाता जो मोठा पाऊस लागतो ना तो हा असेल। तर आता घरी आलेलो फ्रेश, मग थोडंसं जेवू वगैरे, दुपारचं जेवण पण नाही झालेलं आहे, सकाळी थोडंसं नाश्ता करून गेलेलो, आता भूक पण जाम लागले, 4 वाजले, जवळजवळ 2-3 तास आम्ही तिकडेच होतो प्रवासात येते सगळं, आणि पूर्ण भिजत भिजत आलो, मी तर भिजलो, हे लोक थोडं सेफ आले कारण गाडी त्यांच्यासाठी केली। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आत्याच्या घरचा पाहुणचार बघायला नाही मिळाला, प्रवास पण आमचा तोडका मडका होता ना, तोडका मडका प्रवास प्रज्ञूसोबत, प्रज्ञूसोबतचा प्रज्ञू रस्त्याने खूप मजा घेत होता, प्रज्ञू रस्त्याला खूप मजा करत होता, खूप मजा, खूप रानच फिरायला, हा त्याला वाटलं इकडे झालंय, आत्याकडे नाही चाललंय त्याला वाटलं, तो तो मजा करत होता, सो असा हा एकंदर प्रवास होता। तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का, व्हिडिओ आवडला असल्या जरूर लाईक करा, तुम्ही चॅनलवरती नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो भेटू पण अशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय टाटा, सी यू, टेक केअर, आणि स्वतःची काळजी घ्या, बाय बाय बाय।